श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी आपण पुढील माहिती घेऊया। श्री महाराज राजे यांनी महाराजांचे उपदेशाप्रमाणे बंदोबस्तात न ठेवल्यामुळे राज्य कारस्थाने उत्पन्न होऊन राज्य जप्त झाले। राजे साहेबांनी मुंबईस घेऊन गेले। मागे समर्थांची स्वारी राजवाड्यात जाऊन राहिली। कित्येक लोक म्हणू लागले की संन्याशाचा पाय गादीस लागला, आता परत राजास गादी मिळणे दुर्लभ आहे। महाराजांच्या कृपेने लवकरच राजेसाहेब अक्कलकोटात परत आले। स्वामी महाराजांनी आपली गादी सांभाळा अशी राजास आज्ञा करून आपण राजवाड्यातून बाहेर पडले। मग बहुत दिवस परत आले नाहीत। इंग्रज सरकारने जरी पूर्ण अधिकार राजा दिला नाही तरी जप्ती खुली करून रिजंट वगैरे नेमून कारभार चालविला। माधवराव विठ्ठल विंचुरकर उर्फ दादासाहेब या सरकारातून रिजंट नेमले व माधवराव गोविंद रानडे यास कारभारी नेमले। पुढे राज्यकारभार चांगल्या रीतीने चालवला। समर्थांचेच कृपेने सांप्रतचे अक्कलकोटचे राजे श्री शहाजीराव उर्फ बाबासाहेब यास सन 1891 साली नोव्हेंबर महिन्याचे 25 तारखेस संस्थांचा अधिकार मिळून ते कारभार पाहू लागले। श्री मालुजराव राजे यांचा आधार वाढून पुढे त्यास देवाज्ञा झाली। ते महाराजांचे भक्त होते। समर्थ ते वेळेस गावगांना फिरत होते। अंतकाळाच्या वेळेस समर्थांचे दर्शन व्हावे म्हणून त्यांचे सर्व लक्ष श्रीकडे लागले। मग काय उशीर आहे, समर्थ एकाएकी येऊन राजाचे बिछण्याजवळ उभे राहिले। राजाने दर्शन घेऊन स्वामींचे ध्यान करीत प्राण सोडला। नवीन सुधारक मंडळीपैकी बहुतेक लोक महाराजांच्या सेवेत लागल्याची उदाहरणे आहेत। मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर वामन गोपाळ हे महाराजांचे मोठे भक्त होते। बाहेरून ते कितीही नास्तिक दिसत असले तरी अंतकरणात भावभक्ती वास करीत असे। श्री समर्थांची तजवीज पुढे ठेवून डॉक्टर साहेब नित्य भजन पूजन करीत असत। एके दिवशी प्रदोष पूजेच्या वेळी वामनराव महाराजांचे ध्यान करीत असता त्यास असा दृष्टांत झाला की महाराजांस एक म्हातारी विधवाबाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालत आहे। काही वेळाने वामनास तिथीवर आल्यावर झाल्याच्या दृष्टांताबद्दल विचार करीत बसले। 2-3 दिवसांमागे त्यांनी महाराजांकरता डाळिंब वगैरे फळांची पार्सल अक्कलकोटात पाठवली होती। त्याचा उपयोग प्रदोष काळी झाला की काय, याची प्रस्तुती कशी पाहावी या विचारात ते होते। तितक्यात महादेव भटजी सेवेकरी मुंबईस आले होते। त्यांनी व वामनरावांची गाठ पडली। झालेला दृष्टांत भटजीस कळवून वामनराव म्हणाले, अक्कलकोटात आपले कोणी ओळखीचे नाही, करता तुम्ही आपल्या स्नेहास लिहून फळांबद्दल हकीकत सांगेल। महादेव भटजीने बापूराव मोगे अक्कलकोटचे मामलेदार यांस लिहून जबाब आणविला। त्यात ज्या दिवशी व ज्यावेळेस मामलेदार दृष्टांत झाला त्याचवेळेस सुंदराबाईने महाराजांना डाळिंबेचे दाणे खाण्यास दिले असा मजकूर होता। पत्र पाहून डॉक्टर यांस मोठा आनंद झाला। ते अक्कलकोटास वाराला जाऊन समर्थांचे दर्शन घेत असत। नारायण परशुराम दामले वकील मुक्काम सोलापूर हे महाराजांचे मोठे भक्त होते। कोणताही प्रसंग आला असता अक्कलकोटात जाऊन समर्थांची प्रार्थना करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवून ते त्यातून पार पडत असे। वकिलांस यास महाराज गणपती असे नावाने हाक मारत। एक वेळेस नारायणरावजी मूळबाजीचा आजार उत्पन्न होऊन ते फार आजारी पडले। डॉक्टर व वैद्य यांची पुष्कळ औषधे घेतले पण गुण येणे। शेवटी डॉक्टर यांनी व्याधीवर प्रयोग केला, त्यापासून गुण नेता कोंबातून रक्तस्राव होऊन दामले यांची प्रकृती अति क्षीण झाली। औषध घेता घेता ते कंटाळून गेले। स्वतः अक्कलकोटात जाऊन महाराजांस प्रार्थना करून उपचार करण्याची अंगात ताकद राहिली नाही। या दुखण्यातून बरे होण्याची त्यांना निराशा झाली। श्री समर्थ महाराजांना केली आपणास कोणीही तारणार नाही असं निर्धार करून त्यांनी अक्कलकोटास मोरोपंत सेवेकरी यास पत्र पाठवले। महाराजांस आपल्या दुखण्यासमोर प्रार्थना करून जी आज्ञा होईल ती आपणास लिहून कळवावी। मोरोपंतांनी त्याप्रमाणे प्रार्थना केली असता महाराज म्हणाले की गोमूत्र द्यावे म्हणजे व्याधी जाईल। त्याप्रमाणे मोरोपंतांनी दामले यास लिहून कळवले। नारायणरावजींनी आज्ञेप्रमाणे काही दिवस गोमूत्र घेतल्यावर त्यांची प्रकृती चांगली होऊन मूळव्याधीचा रोग नाहीसा झाला। साधू असाधू धूर्त लुटारू बंडखोर सर्वजण आपल्या कामात आपणास यश हवे या करत म्हणून महाराजांजवळ प्रार्थना करण्यास येतात। असे सांगतात की प्रसिद्ध बंडखोर वासुदेव बळवंत फडके हे पुण्यास नोकर असता रजा घेऊन 2-3 वेळ महाराजांच्या दर्शनात आले होते। आपले हेतू शब्द न कळवता मनोमय महाराजांची विनंती त्यांनी केली। सर्व साक्षी समर्थांनी त्यांचे हेतू जाणले पण त्यांचे मनाप्रमाणे करण्यास आज्ञा दिली नाही असे दिसते। पुढे बंड करण्यास प्रवृत्त होण्यापूर्वी एक वेळ तरवार घेऊन ते महाराज दर्शनास आले होते। महाराजांपुढे तरवार ठेवून चरणी वंदन करून दूर जाऊन बसले। त्यांचा हेतू असा होता की महाराजांनी स्वहस्ताने आपणास तरवार द्यावी मग ती
वळती तरवा घेऊन अजिंक्य व्हावे, परंतु सर्व शक्तिमान श्री स्वामी समर्थ असे बलतेज करण्यात आज्ञा कुठून देणार? फडके यांचे हातात तरवा न देता जवळ असलेल्या एका सेवकाला हाक मारून त्यांच्या हातात तरवा देऊन जवळच एका तरटीचे झाड होते त्यावर नेऊन ठेवण्यास सांगितले, त्याप्रमाणे त्याने केले. फडके पुष्कळ वेळ बसले, पण महाराजाने त्यांच्या हातात तरवार मुळे दिली नाही. मग वासुदेव निराश होऊन तरटीचे झाडावरील तरवा घेऊन पुण्यात येऊन गेले. समर्थांचे कृत्याचा अर्थ उघड होता, पण त्यास न जुमानता वासुदेवरावांनी यांनी पुढे दरडोगाचे काम सुरू केले. त्याचा परिणाम विपरीत होऊन पुढे गाणगापुरा नजीक पकडले गेले, त्यास शिक्षा झाली हे प्रसिद्ध आहे. वासुदेवरावाने दंगा सुरू केल्यावर महाराजांचे दर्शनास तरवार घेऊन जाण्याचा हेतू लोकांनी धान्य आला. त्रिकाळाज्ञा स्वामी समर्थ भलत्याच गोष्टीबद्दल आज्ञा कशी बरी देतील? त्यांच्या आज्ञेविरुद्ध कोणी वर्तन केलं त्यास या क्षणाची आशा बाळगणे हे वेडेपणाचे काम आहे. अशी एक हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. पुढील माहिती आपण पुढील भागात घेऊया. धन्यवाद.